अजून मतमोजणीला सुरू झालेली नाही, परंतु मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी देवगड तहसीलदार कार्यालयात ही मतमोजणी होते आणि मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिल्यांदा सुरुवातीला चार फेऱ्यांमध्ये प्रभाग 1 ते 4 ची मतमोजणी सुरू होईल आणि प्रभाग 1 ते 4 मध्ये जे उमेदवार विजय होतील त्यानंतर पुढच्या प्रभागातील उमेदवारांना आतमध्ये घेतलं जाणार आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी अधिकारी आणि प्रशासन सज्ज झालं आहे. पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. देवगडचे पोलीस निरीक्षक निळकंठ बघे हे सुद्धा इथे दाखल झाले आहेत आणि त्याचबरोबर निवडणुकीची संबंधित सर्व अधिकारी आणि यंत्रणा इथे सज्ज आहे. नक्कीच. आणि सर त्या ठिकाणी उमेदवारांची गर्दी कशा प्रकारची आहे किंवा काही नेते मंडळी त्या ठिकाणी हजर आहेत का, काय काय सांगा? यावेळी इथे उमेदवार फक्त पहिले 4 प्रभागांमधली मतमोजणी होणार असल्यामुळे तेवढ्याच प्रभागातील लोकांना उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना आतमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जरी इथे गर्दी करून थांबले तरी सुरुवातीच्या 4 उमेदवारांना जी संधी मिळेल आतमध्ये जाण्याची, त्यानंतर जो निकाल जाहीर झाल्यानंतर त्या पुढची उमेदवारांना आतमध्ये घेतलं जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी येथे दाखल आहेत. नेते मंडळी प्रत्येक आपल्या पक्षाच्या कार्यालयाजवळ थांबलेली आहेत आणि कुठेतरी देवगडची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे. धन्यवाद वालावलकर सर, आम्ही पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जाणारच आहोत. तुर्तास मात्र सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.